बाल विवाह रोखणे ही आपली जबाबदारी असून याबाबत समाजाला शहाणे करणे महत्त्वाचे आहे। यासाठी जास्तीत जास्त ग्रामीण भागात जनजागृती केली तर या प्रश्नाला आपण न्याय देऊ शकू असे प्रतिपादन युवा ग्रामविकास मंडळ सोलापूर जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड व प्रदीप नागटिळक यांनी केले। या प्रसंगी रजनीगंधा गायकवाड व प्रदीप नागटिळक यांच्या समवेत तालुका समन्वयक सुषमा फडतरे व मनोज कदम उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव रजनीगंधा गायकवाड। मी सध्या जिल्हा समन्वयक म्हणून काम करते आहे युवा ग्राम विकास मंडळ या संस्थेअंतर्गत। तर आम्ही यामध्ये बालविवाह, बालमजुरी, बाललैंगिक शोषण यावर काम करत आहोत। त्या संदर्भात आमचं काम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये 150 गावांमध्ये सध्या चालू आहे। तर आम्ही 16 ऑक्टोबरला एक मोठी बालविवाह प्रतिबंधक दिन म्हणून एक साजरा करणार आहोत। त्याअंतर्गत एक मोठा मोर्चा काढण्याचं, मोर्चा म्हटलं तर जनआंदोलन, की ज्यामुळे बालविवाह थांबला पाहिजे। सध्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्हा हा हॉटस्पॉटमध्ये आहे की बाबा इथे जास्तीत जास्त बालविवाह होतात। कारण की बाबा गरिबी म्हणा किंवा आपल्या जिल्ह्याला लागून असलेली दुसऱ्या राज्याची सीमा, त्यामुळे इथे जास्तीत जास्त बालविवाह आहे। हे रोखण्यासाठीच आम्ही बालविवाह मोहीम राबवत आहोत। त्यासाठीच आम्ही सध्या जिल्हाधिकारी सरांना निवेदन देण्याकरता आलो होतो। नेमका याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त बालविवाह रोखले पाहिजे। 16 ऑक्टोबरला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूर जिल्ह्यात आणि शहरामधून सुद्धा रॅली काढणार आहोत। त्याच्यामध्ये कॅन्डल मार्च असेल, जनजागृती असेल, कलापथक असतील आणि त्याचबरोबर आणखी सर्व लोकांना, संस्थाचालक जे आहेत सोलापूर शहरामध्ये, जे संस्था आहेत, ऑर्गनायझेशन, NGO आहेत, त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की आपणही सहकार्य केलं पाहिजे आणि जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।